विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 5व्या धड्याची प्रस्तावना, ज्याचं नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, याचा आपण त्या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत. हरित ऊर्जेच्या दिशेने या धड्याच्या सुरुवातीला आपल्या मनामध्ये निश्चितच प्रश्न निर्माण होतो की ऊर्जा म्हणजे काय. ऊर्जा ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग पाहू त्या ठिकाणी पाहत आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा मूलभूत गरजा आहेत, तसं ऊर्जासुद्धा आता एक मूलभूत गरज बनत आहे. आपलं दररोजचं जीवनच ऊर्जेशिवाय चालू शकत नाही. अगदी आपला मोबाईल असेल, अगदी आपलं त्या ठिकाणी घरामधले अनेक उपकरणं असतील. आपल्या घरामध्ये कोणकोणती उपकरणं ऊर्जेवर चालतात याची जर तुम्ही यादी केली तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या घरामधला बल्ब असेल, फॅन असेल, रेफ्रिजरेटर म्हणजे शीतकपाट असेल, त्यानंतर संगणक कम्प्युटर असेल, त्याचबरोबर टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन संच असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातीलच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात अवतीभोवती अगदी आपल्याला जर त्या ठिकाणी ज्वारी, गहू, बाजरी यांचं दळण आणायचं असेल तरीसुद्धा आपल्याला ऊर्जेची गरज लागते. कारण आजकाल सगळ्या दळणाची यंत्र म्हणजे फ्लोअर मिल ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा विद्युत ऊर्जेवरच चालतं. आणि त्यामुळे ऊर्जा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मग ऊर्जा कशाला म्हणायचं, ऊर्जेची व्याख्या आपल्याला काय करता येईल? ऊर्जा जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे आपण म्हणतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी जी कार्य करतो ते कार्य करत असताना आपल्याला ऊर्जा लागते. म्हणजे ऊर्जेशिवाय कार्य नाही आणि कार्याशिवाय ऊर्जा नाही. त्यामुळंच कार्य आणि ऊर्जा यांचं एकक जे आहे ते सारखं आहे, त्याला जूल असं आपण म्हणतो. ऊर्जा अनेक त्या ठिकाणी रूपामध्ये आढळते, परंतु ऊर्जेचे प्रकार दोनच पाडले जातात. एक म्हणजे गतिज ऊर्जा आणि एक म्हणजे स्थितिज ऊर्जा. गतिज ऊर्जा, गतीमुळं प्राप्त झालेल्या एखाद्या वस्तूला जी ऊर्जा असते ती गतिज ऊर्जा. जसं बंदुकीची गोळी सोडली तर तिला प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा. आणि स्थितिज ऊर्जा, एखाद्या धरणामध्ये साठलेलं पाणी हे एक उत्तम उदाहरण झालं स्थितिज ऊर्जेचं. किंवा मी एखादी वस्तू उंच अशी हातामध्ये धरली तर तिला सुद्धा कोणती ऊर्जा आहे, स्थितिज ऊर्जा आहे. कारण ती वस्तू जर मी सोडून दिली तर त्या वस्तूला पुन्हा कोणती ऊर्जा प्राप्त होते, तर त्या ठिकाणी गतिज ऊर्जा. स्थितिज ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि गतिज ऊर्जेचं रूपांतर स्थितिज ऊर्जेमध्ये होतं. कारण ऊर्जेच्या स्थानांतरणाचा नियम आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. ऊर्जेचं त्या ठिकाणी रूपांतरण कसं होतं, एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये. कारण ऊर्जा नष्ट करता येत नाही, ऊर्जा निर्माण करता येत नाही. ऊर्जा ही पूर्ण विश्वाची कशी आहे, अक्षय्य आहे. यालाच आपण त्या ठिकाणी ऊर्जेचा अक्षय्यतेचा नियम असं सुद्धा म्हणू शकतो. आणि ऊर्जा कोणकोणत्या रूपामध्ये आढळते मग निसर्गामध्ये, तर निसर्गामध्ये पहा विद्युत ऊर्जा, त्यानंतर यांत्रिक ऊर्जा, त्याचबरोबर केंद्रकीय ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ही ऊर्जेची अनेक रूपं आहेत. अगदी आपल्या घरामध्ये पहा, इस्त्री, कपड्यांना इस्त्री करत असताना आपण विद्युत ऊर्जेचं रूपांतरण कशामध्ये करतो, उष्णता ऊर्जेमध्ये करतो. आपल्या घरातला बल्ब, बल्बमध्ये सुद्धा विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं, तर प्रकाश ऊर्जेमध्ये होतं. फॅन, विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये ऊर्जा रूपांतरित आपण करत असतो. आता घरामध्ये इन्व्हर्टर आहे किंवा एखाद्या गाडीमध्ये असलेली स्टोरेज बॅटरी, ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये. आणि जेव्हा आपल्या घरातली लाईट जाते तेव्हा त्या ठिकाणी पुन्हा त्या बॅटरीमध्ये साठवलेली जी रासायनिक ऊर्जा आहे ती इन्व्हर्टर या यंत्राच्या सहाय्याने पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये केली जाते. म्हणजे ऊर्जा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या अवतीभोवती अगदी सर्व कारखाने ऊर्जेवरच चालतात. आणि आपण त्यामुळंच या धड्यामध्ये ऊर्जेचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. ऊर्जेची ही विविध रूपे आपण पाहिली. आता पहा, खरं तर आपल्या जीवनामध्ये दररोजच्या ऊर्जेची अनेक रूपं जी वापरली जातात, अगदी आपण हेडफोन वापरतो म्हणजे ध्वनी ऊर्जा. आणि ही ऊर्जा कशी मिळवल्या जाते, कारण विद्युत ऊर्जा हा ऊर्जेचा आता सर्वात महत्त्वाचा एक स्रोत त्या ठिकाणी आहे.
आणि अवतीभोवती आपल्या ही जी विद्युत ऊर्जा वापरली जाते ती कुठं तयार होत असेल, कशी तयार होत असेल, याचाच अभ्यास आपण यामध्ये या धड्यामध्ये आपण करणार आहोत। तर आपण त्या ठिकाणी आजच्या या धड्याच्या प्रस्तावनेमध्ये ऊर्जा आणि ऊर्जेचे प्रकार, ऊर्जेची रूपं यांची आपण चर्चा केली। धन्यवाद।